मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की दिवसेंदिवस रिफाईंड खाद्यतेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे रिफाईंड तेलाची मागणी कमी होत असून शुद्ध स्वरूपातील खाद्यतेलाच्या मागणीत मोठी वाढ होत आहे त्यामुळे ही संधी ओळखूनच आम्ही आज आपल्याला तासाला तीन ते ती चार हजार नफा मिळवून देणाऱ्या ऑइल मिल उद्योगाविषयी माहिती देणार आहोत चला तर जाणून घेऊया या व्यवसायाबद्दलची अधिक माहिती आणि हा व्यवसाय कशा प्रकारे सुरू करायचा याविषयी लातूर येथील भारत संचालक शेखर पत्रावळी यांच्याकडून आज महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर आ, ही परिस्थिती बघतो की नवयुवक युवक इंजिनियर्स वेगवेगळे पदवीधर नोकरीच्या शोधात रानोरान फिरत आहेत पण नोकरीचा प्रश्न हा फार मोठा उत्पन्न झालाय सोबत सोबत कोरोनामुळे असलेल्या नोकऱ्यासुद्धा लोकांना सोडावा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आज नवीन जो महाराष्ट्रातील नवयुवक आहे किंवा जो तरुण आहे त्याला नव्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्याला जो व्यापार नेहमी मागणीमध्ये असतो ज्या वस्तूची नेहमी मागणी असते त्या व्यापारामध्ये जर तो पडला तर आम्ही अनुभव बघतो आहे आमच्या कस्टमरचे दर महिन्याला लाखो रुपये ते कमवत आहेत बेसिकली खाद्यतेलाचं मार्केट हे खूप मोठं आहे आणि गावोगावी तेलाचा वापर प्रचंड प्रमाणात होतो मोठे शहर असो छोटे गाव असो प्रत्येक ठिकाणी तेल हे आज अत्यावश्यक गोष्ट आहे पण मार्केटमध्ये जे रिफाईंड ऑइल मिळतं त्या ऑइलमध्ये पाम ऑइल किंवा कॉटन सीड ऑईल हे रिफाईन करून टाकलं जातं आणि ते मिक्सिंग केल्यामुळे त्यांना ते ऑइल स्वस्तात ते, स्वस्ता ते विकतात पण त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आता लोकांना कळायला लागलेले आहेत आज त्यामुळेच तेला शुद्ध तेलाची मागणी आणि शुद्ध तेलाचं मार्केट हे खूप वाढत चाललेलं आहे रिफाईंड ऑइलच्या जागी अगोदर बऱ्याच लोकांनी लाकडी घाणे टाकले पण लाकडी घाण्यामधल्या ज्यावेळी प्रॉब्लेम्स त्यांना समजू लागले जसं एक उदाहरण सांगतो लाकडी घाण्यामध्ये करडी ऑइल काढणं फार अवघड काम आहे त्याच्यावरचं अगोदर पूर्ण शेल काढा त्याच्यात ते शेल काढण्यासाठी लागणारी मजुरी वेगळी आणि मग ते करडी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ लागतो करडी प्रोसेस व्हायला शेंगदाणा जरी आपण काढणार असो भुईमुग आपण ज्याला म्हणतो तरीही त्याला एका तासाला आपल्याला पंधरा ते अठरा किलोच्यावर प्रोसेस होत नाही आणि सतत त्याची जी खल आहे ती मध्ये आपल्याला ढकलत राहावं लागते आणि ती करण्यासाठी लेबर प्रचंड लागतो लेबर लाकडी घाणीवर काम केलेला लेबर दोन तीन महिन्यानंतर गायब होतो दुसरा आपल्याला लेबर हुडकावा लागतो मणक्याचे प्रॉब्लेम्स लोकांचे तयार होत आहेत याचा अर्थ लाकडी घाणा चांगला नाही असा आहे का तर लाकडी घाणा चांगला नाही लाकडी घाण्याचं चा तेल चांगलं आहे लाकडी घाण्याचं तेल कशामुळं आपण वापरतो आहे तर त्या तेलामध्ये टेम्परेचर न वाढल्यामुळे तो तेल खाण्यासाठी एकदम चांगला आणि शुद्ध आहे मग आम्ही याच्यावर विचार केला की याला सोल्युशन काय त्याच्यावर विचार करून आम्ही ही कोल्ड प्रेस ऑइल एक्सपेलर मशीन आपल्यासाठी आणलं आहे कोल्ड प्रेस ऑइल एक्सपेलर मशीनचा फायदा काय आहे तर या मशीनमध्ये लाकडी घाण्या एवढंच किंवा त्याच्यापेक्षा थंड ऑइल निघतं प्रोसेस एकदम सोपी आहे इकडून आपण ऑइल सीड टाकतो इथून ऑइल निघतं आणि एका बाजूनी खल निघते एकच प्रोसेसमध्ये आपला प्रोडक्ट तयार होतो प्रोसेसिंगला वेळ लागत नाही भारत ऍग्रीटेक यांनी बनवलेल्या कोल्ड प्रेस ऑइल एक्सपेलरच्या साह्याने दिवसाला किमान सहा तास काम करता येते त्यामुळे केवळ एक दिवसाकाठी महिनाभराची कमाई होते साहजिकच काही कालावधीतच आर्थिक उलाढाल ही कोठ्यावधीत पोचू शकते आज ही दहा एच पीची प्रेस ऑइल एक्सपेलर आहे आपला यामध्ये एका तासाला आपण शंभर किलो पर्यंत करडी सूर्यफूल मोहरी तीळ याचं तेल बनवू शकतो शेंगदाणा सत्तर किलो एका तासाला आपण प्रोसेस करू शकतो ही प्रोसेसिंगची कॅपॅसिटी जी, जी आहे ती दहा एच पीची आहे पंधरा एच पीची कॅपॅसिटी आणखीन जास्त आहे याचा फायदा काय आहे तर याच्यामध्ये ऑइल एकाच प्रोसेसमध्ये निघतं त्याची जी खल निघते ज्याला आपण डी ऑइल्ड केक म्हणतो जी मार्केटमध्ये पशुखाद्य म्हणून वापरली जाते ती लाकडी घाण्यावरची एवढी झाड असते एक दीड इंच त्याच्यामध्ये ऑइल प्रमाण परत वाया जातं या मशीनद्वारे जी निघालेली खल आहे ती आपली दोन तीन एम एम पातळ खल निघते आणि त्याच्यामध्ये जे पशुखाद्याला लागणारं ऑइलचं कंटेंट आहे जसं सेवन पर्सेंट ऑइल कंटेंट लागतं जेणेकरून पशुखाद्याला चांगला किंमत येते त्याच्या मार्केटमध्ये लाकडी खलपेक्षा जवळपास पंधरा ते वीस रुपये रेटसुद्धा जास्त आहे आता याचा आपण जर मार्जिन बघायचं झालं तर या मशीनला आपण एका तासाला जर शंभर किलो क्रशिंग करून देणार असो म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करणार नाही ऑइल सीडमध्ये कस्टमर ऑइल सीड घेऊन येईल आणि प्रोसेसिंग करून देईल तर एक किलो ऑइल प्रोसेसिंग करायला आपण वीस रुपये हा ॲव्हरेज रेट चालू आहे तर एका तासाला जर शंभर किलो आपण करडी प्रोसेस करू शकत असो तर एका तासाला वीस रुपये प्रति किलोप्रमाणे दोन हजार रुपये हे आपल्याला शिल्लक राहतात त्यामध्ये लेबरचा आणि इलेक्ट्रिसिटीचा जर खर्च वजा केला तर अठराशे रुपयापर्यंत निव्वळ नफा प्रति तास आपल्याला मिळू शकतो आणि हा आपण सहा तास जरी चालवू शकलो तरीही आपल्याला एक चांगलं अकरा बारा हजार रुपये मार्जिन हे आपल्याला मिळू शकतं या मशीनद्वारे जर समजा या मशीनचा आपण उपयोग आपला स्वतःचा ऑइल ब्रँड तयार करायला करू शकू आमचे बरेच कस्टमर ते ऑइल स्वतःच्या ब्रँडने विकत आहेत एक्सपोर्टसुद्धा आहेत विदेशात पण एक्सपोर्ट आहेत आणि पुणे मुंबईसारख्या बेंगलोरसारख्या मोठ्या शहरातसुद्धा त्यांचा ब्रँड चांगल्या पद्धतीनं चालू आहे जर आपण स्वतःचं ऑइल स्वतःच्या ब्रँडनं तयार करून विकणार असू तर प्रति किलो जवळपास पन्नास प्रमाणे आपल्याला मार्जिन मिळतं आणि ते जर मार्जिन आपण कॅल्क्युलेट केलं तर करडी किंवा सूर्यफूल आपण प्रोसेस ज्यावेळी करतो त्यावेळी शंभर किलो आणि एका तासाला पन्नास रुपये प्रति किलोप्रमाणे जवळपास पाच हजार रुपये मार्जिन मिळतं हे ग्रॉस मार्जिन आहे यातून आपण जो खर्च आहे आपला लेबर चार्ज इलेक्ट्रिसिटी रेंट हे जर वजा केलं तर तीन ते चार हजार रुपये प्रति तासपर्यंत शिल्लक राहू शकतात मशीनमध्ये आपण जवळपास सत्तर किलोपर्यंत शेंगदाणा एका तासाला प्रोसेसिंग करू शकतो ही दहा एच पीची आपली कोल्ड प्रेस ऑइल एक्सपेलर आहे आणि त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की खल निघते ती एकदम बारीक निघते बऱ्याच ठिकाणी ती खल जिथे लाकडी घाण्यावरची खल वीस रुपये पंचवीस रुपये किलोने जाते तिथे आपल्या या मशीनवरची खल चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे जात आहे शेंगदाण्यामध्ये आपण पन्नास रुपये जरी मार्जिन पकडलं तरीही सत्तर किलो म्हणजे साडेतीन हजार रुपये एका तासाला आपल्याला मार्जिन मिळू शकतं जर आपण सहा तासाचं जर गणित केलं सहा तास आपण याच्यासाठी म्हणतो की आमचे बरेचसे कस्टमर हे पाच सहा तास काम करतात याच्यावर एका लेबरवर काम करून घेतात आणि तोच लेबर परत ऑइल फिल्ट्रेशन पण करतो ऑईल पॅकिंग पण करतो त्याच्यामुळे आपण सहा तासाचं एक गणित धरतो आहे तर सहा तासामध्ये आपल्याला वीस ते एकवीस हजार रुपयापर्यंत मार्जिन या मशीनद्वारे मिळू शकतं या मशीनला फार कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण चालू करू शकतो ही मशीन तुम्हाला दहा एच पीची मशीन आहे या मशीनची किंमत आज तीन लाख एकोणतीस हजार रुपये प्लस जी एस टी आहे आणि या मशीनबरोबर तुम्हाला जर पॅकिंग करायचं असेल लगेच तात्काळ फिल्ट्रेशनच्या दोन पद्धती आहेत एक वैदिक पद्धत आणि दुसरी फोर्स्ड फिल्ट्रेशन वैदिक पद्धतीमध्ये तुम्ही ते ऑइल एका संपमध्ये ठेवून गाळू शकता आणि फोर्स्ड फिल्टरेशनमध्ये तुम्हाला एक फिल्ट्रेशन युनिट घ्यावं लागेल छोटं फिल्ट्रेशन युनिट नव्वद हजार रुपयाला येतं आणि ही दहा एच पीची मशीन आम्ही एवढ्यासाठी कमर्शियली रेकमेंड करतो की हीसुद्धा मशीन बऱ्याच ग्राहकांना छोटी पडते कारण एवढी ऑइलची मागणी जास्त आहे या मशीनमध्ये साडेसात एच पी पण मशीन येते पंधरा एच पी येते पंचवीस एच पी येते तीस एच पी येते तुमच्या एरियाच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि हा उद्योग सुरू करू शकता तीन लाख एकोणतीस हजार आणि नव्वद हजार म्हणजे एक लाख जरी पकडलं तर जवळपास चार साडेचार लाख रुपयाच्या मशिनरीमध्ये तुम्ही हा उद्योग चालू करू शकता ऑइल मिल व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर या तेलाचे मार्केट कसे शोधायचे मार्केटिंगसाठी कोणते तंत्र वापरायचे याची सविस्तर माहिती ही भारत अॅग्रिटेक यांच्या वतीने देण्यात येते त्यामुळे तेल तयार केल्यानंतर ते विकायचे कुठे हा प्रश्नच उरत नसल्याचे शेखर पत्रावळे सांगतात म्हणजे मार्केटिंग ट्रेनिंग जे देतो त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही तुम्हाला ऑइल कुठं विकलं जातं त्याचे वेगवेगळे किती मार्केट आहेत जवळपास सतरा अठरा मार्केट आहेत जिथं आपण ऑइल विकू शकतो आणि ऑनलाईन आपण ऑइल विकू शकतो ह्या सगळ्याची माहिती आणि ट्रेनिंग ही आपल्याकडे जे कस्टमर ऑइल मिल घेतात त्यांना आपण ट्रेनिंग देतो त्या ट्रेनिंग नंतर ते मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं ऑइल विकू शकतात महत्त्वाचे म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल एक्सपेलर बसवण्यासाठी जागाही कमी लागते त्याचबरोबर हा व्यवसाय चालू करण्याकरता अगदी कमी खर्चात परवानेही मिळतात त्यामुळे अगदी सहजरित्या आणि कमीत कमी, कमी कामगारांच्या मदतीने हा व्यवसाय करता येतो मशीनला तुम्ही बघू शकाल ही एकदम छोटी मशीन आहे या मशीनला तुम्हाला चालू करण्यासाठी दहा बाय दहा किंवा दहा बाय पंधराची सुद्धा जागा सफिशियंट आहे याला जर खाद्य तेल म्हणून आपण चालू करणार असाल तर तीन महत्त्वाचे लायसन्स लागतात फूड अँड ड्रगचं एक लायसन असतं त्याला आपण फासी म्हणतो एम एस ईचं रजिस्ट्रेशन एक करावं लागतं उद्योग आधार उद्यम आधार ज्याला म्हणतो आपण आणि वजन मापेचं एक आपल्याला रजिस्ट्रेशन लागतं हे सर्व रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला चार पाच हजार रुपयामध्ये हे सगळे काम होऊ शकतात कोल्ड प्रेस ऑइल एक्सपेलरच्या साह्याने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी स्वतःचे ब्रँड विकसित केले असून बाजारात नवी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुणांना ऑइल मिल व्यवसायातील ही संधी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास नक्कीच साह्यभूत ठरणार आहे